नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण खूपच सरळ आणि सिंपल अशी अंड्याची भुर्जी बनवणार आहोत। त्यात आपण कुठल्याही मसाल्याचा वापर न करता साधी आणि सिंपल आपली अंड्याची भुर्जी कशी बनवायची ती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहे। त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये पण सांगायला विसरू नका की कशी झाली होती आपली अंड्याची भुर्जी। खूपच कमी वेळेत बनते आणि जास्त काही मसाल्याचा वापर केलेला नाही। तर चला बघूया कशी बनवायची। त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण एक कढई घेतली, कढई व्यवस्थित गरम करून घ्यायची। त्याच्यात आपण 3 पळी तेल टाकणार आहोत। तेल आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे, कमी जास्त आपण करू शकता। 3 पळी तेल घेतलेलं आहे, तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की आपण त्याच्यात बारीक कट करून ठेवलेला कांदा होता तो टाकून घेऊ। एक मोठा कांदा घेतलेला आहे, आपल्याला आवडत असेल तर आपण जास्त कांद्याचा वापर करू शकता। आता कांद्याला आपण 2 ते 3 मिनटं व्यवस्थित तेलात परतून घ्यायचं आहे। कांदा छान असा नरम पडस्तोपर्यंत आपण त्याला भाजून घेऊ। कांदा छान असा भाजत आला की आपण त्याच्यात बारीक कट करून ठेवलेली हिरवी मिरची आहे ते सुद्धा कांद्यासोबतच भाजायची, तिला टाकून घेऊ। 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहेत मोठ्या, आपल्याला आवडत असेल तर आपण जास्त सुद्धा घेऊ शकता। मिरची आपण 2 ते 3 मिनटं कांद्यासोबत भाजून घ्यायची। आता बघू शकता कांदा आणि मिरची छान अशी भाजून झालेली आहे। 2 मिनटं व्यवस्थित आपण त्याला भाजून घ्यायचं आहे। आता आपण गॅस कमी करायचा आणि त्याच्यात 2 टमाटर घेतलेत बारीक चिरून, ती टाकून घेऊ। त्याला परतून घेऊ आणि त्यातच चवीनुसार मीठ टाकून घेऊ। मीठ टाकल्यामुळे आपले टमाटर लवकर शिजतील। आत्ता सर्व मीठ टाकून घेणार आहे। आता व्यवस्थित त्याला हलवून घेऊ। जास्त उशीर आपल्याला हलवायचा नाही कारण जास्त टमाटर आपल्याला शिजवायचा नाही आहे, थोडा कच्चा असला तरी चालतो। ह्याच्यात आपण आले लसूणचा जरासुद्धा वापर केलेला नाही, जर आपल्याला आवडत असेल तर आपण करू शकता। आता व्यवस्थित परतून झालेलं आहे। छान टमाटरसुद्धा आता शिजलेलं आहे, त्याच्यात आपण 1/2 चमचा हळद टाकून घेऊ आणि हळदसुद्धा तेलात व्यवस्थित भाजून घ्यायची। हळद भाजून झालेली आहे। आता आपण 4 अंडी घेणार आहे, एक एक करून कढईत फोडून घेऊ। अंडी टाकताना गॅस कमीच ठेवायचा नाहीतर खाली करपू शकतात। आता आपले 4 अंडी फोडून झालेली आहेत। आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। दोन मिनटं आपण मिक्स करून घेऊ व्यवस्थित। छान मिक्स करून घ्यायचं आणि चमच्याने त्याला असं बारीक बारीक ते करून घ्यायचं, असं दाबून घ्यायचं। छान असा आपला खिमा रेडी होतो आहे। तर छान असं आपलं मिक्स झालेलं आहे।
आता अपन त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. सर्व चमच्याचं काढून घेऊ आता. छान असा आपला खेमा रेडी झालेला आहे. तर सर्व कढईचं आपण असं काढून घेऊ आधी. आणि आता त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ. आणि कोथिंबीर टाकल्यावर परत एकदा आपण त्याला मिक्स करणार आहे. तर रेडी झालेला आहे आपला अंड्याचा खिमा. खूपच झटण पट बनून रेडी होतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि प्लीज कमेंट करायलासुद्धा विसरू नका कशी झाली होती रेसिपी. धन्यवाद.